हॅलो चिल्ड्रन, आज मी तुमच्यासाठी एक छान अशी स्टोरी घेऊन आलेली आहे. आपल्या स्टोरीचं नाव आहे शेअरिंग. एकमेकांना आपल्या वस्तू शेअर करायच्या आहेत. तर आपण स्टोरीला सुरुवात करूया. ओके. एका जंगलामध्ये दोन रॅबिट राहत असतात. रॅबिट तुम्हाला माहिती आहे ना कसे दिसतात? व्हाईट कलर दिसते ना का? हे दोघं रॅबिट राहत असतात. हा मोठा रॅबिट आणि हा छोटा रॅबिट. मोठ्या रॅबिटचं नाव आहे रॉबी आणि छोट्या रॅबिटचं नाव आहे टॉबी. आणि ते दिवशी जंगलामध्ये फिरत असतात. त्यांना खूप भूक लागलेली असते. त्यांना हिरवं गवत आवडते ना खायला, म्हणून ते सगळीकडे हिरवं गवत शोधत फिरतात. पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्या जंगलामध्ये गवत सुकलेलंच असतं. त्यांना कुठेच गवत दिसत नाही हिरवं. आणि मग छोटा टॉबी असतो ना, तो काय म्हणतो, ए दादा मी नाही फिरत, आता माझे पाय दुखायला लागले, आता तूच बघ. तो म्हणतो, रॉबी मोठा असतो, तो म्हणतो बरं ठीक आहे, तू ह्या झाडाखाली बसून रा, मी किंवा गवत शोधतो आणि मिळालं की तुला आवाज दे. आणि मग टॉबी तिथेच बसतो. आणि रॉबी जंगलामध्ये गवत शोधत शोधत असताना तिला एका जनावराच्या झाडामध्ये छोटस गवत दिस, छोटस गवत दिसत. तो खूप खुश होते. त्यांना वाटतं वाव गवत मिळालं. आणि तो काय करतो, आपल्या भावाला आवाज देतो. रॉबी काय करतो, आवाज देतो, टॉबी टॉबी इकडे ये. टॉबी खुश होतो आणि उड्या मारत हॉपिंग 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 करत रॉबी जवळ येतो. अरे बघ तोरी दादा काय झालं काय झालं, मला सांग काय झालं. आणि तो, अरे तिला गवत पाहिजे होतं ना हिरवं, बघ हे बघ इथे गवत आहे, आता तुला खूप भूक लागली आहे ना, ते फटाफट खाऊन दे. कारण ते छोटसच असत, थोडसच असत. मग रॉबी विचार करतो, तो मोठा असतो ना, त्याला काय वाटतं, मी खायला नको, मी जर खाल्लं तर माझ्या छोट्या भावाला नाही राहणार, त्यालाच खाऊन दे, मी नंतर बघे. पण टॉबी जरी छोटा असला तरी टॉबीला वाटतं, दादा तू पण खा माझ्या बरोबर गवत. तर तो काय बोलतो, अरे नको नको मला नको, तूच खा मला आता भूक नाही. मग टॉबी छोटा असतो पण हुशार असतो, मी म्हटलंय ना. मग टॉबी काय बोलतो, दादा मला माहिती आहे हे गवत थोडंसंच आहे ना, मग तू फक्त मलाच खायला सांगतोय, तुला पण भूक लागलेली आहे ना, मग असं का करायचं, आपण दोघांनी मिळून पण खायचं, तू पण थोडं खा आणि मी पण थोडं, नाही तर मी नाही खाणार. रॉबीला खूप आनंद होतो, माझा छोटा भाऊ आहे पण किती हुशार आहे, मला सुद्धा खायला सांगतोय थोडंसं असून सुद्धा. आणि मग दोघं काय करतात, शेअरिंग करून खातात. तो पण थोडंसं खातो गवत आणि हा पण थोडंसं खातो आणि दोघांना पण आनंद होतो. ती वाव हे बघा दोघं किती छान गवत खातात की नाही. येस, त्यांनी काय केलं, टॉबीने काय केलं, शेअरिंग केलं. ही कोणतीही आपल्याजवळ आहे ती वस्तू एकमेकाला आपण शेअर केली तर आपल्याला खूप आनंद होतो हो, आणि तो आपला पक्का दोस्त होऊन जातो शेअरिंग केल्यामुळे. म्हणून मुलांना कधी पण तुमची खेळणी असू द्या, तिचं काही खाऊ असू द्या, तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर केला पाहिजे की नाही. आणि आता मी एक क्वेश्चन विचारणार आहे की टॉबीनी काय केलं तेव्हा त्याच्या मोठ्या भावाला आनंद झालाय, कशामुळं त्याला आनंद झालाय, हे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके बाय. काय मग कशी वाटली स्टोरी तुम्हाला? अजून स्टोरी बघायची आहे, लाईक करा, फॉलो करा.